हाय गाइज, प्रेरणाच्या दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 15 डिसेंबर, आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी जाणार आहे ड्रायव्हिंग क्लासला. येस, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, ड्रायव्हिंग क्लासला. फोर व्हीलरचा क्लास करणार आहे मी. 9 वर्षापूर्वी पण मी एकदा क्लास केलेला होता, बट ते मध्ये काहीच प्रॅक्टिस नाही केलं. माझ्याकडे लायसन्ससुद्धा आहे पण मध्ये प्रॅक्टिस काहीच नसल्यात केल्यामुळे मला आता गाडी काहीच चालवायला येत नाही. तर परत मला बेसिकपासून चालू करायचं आहे. आणि खूप दिवसापासून असं माझं होतं की लावूया लावूया लावूया. सो आता एक आय थिंक 4-5 दिवसांपूर्वी मी जाऊन क्लास बघून आले. इथे जवळच आहे 5 मिनिटाच्या अंतरावरती. सो म्हटलं एकदा जॉईन करू अँड परत एकदा ट्राय करू. आणि ह्यावेळेस मी ठरवलं की थोडं प्रॅक्टिस पण करायचं, सो मे बी कंटिन्यू होईल. तर आजच माझा फर्स्ट डे आहे अँड तुम्ही ते पुढं मी हा ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी प्रभाकरने iPhone 14 Pro घेतला परवा दिवशी, तर त्याची क्लिप मी एक घेतलेली आहे, तर ती जाऊन आधी बघा अँड देन आपण कंटिन्यू करू. हाउ इज द फीलिंग? iPhone 14 Pro finally. Happy? Yes, kind of. मी आलेले आहे क्लास वरून घरी अँड क्लासला गेले अँड तिथे ऑलरेडी एकीचा क्लास चालवता, तर तिच्यावर मी तिच्यासोबत मी असंच ड्राईव्हरती गेले की ती कशी गाडी चालवते वगैरे बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर माझं पर्सनल ट्रेनिंग होतं, तर त्यांनी मला सगळी गाडीची इन्फॉर्मेशन दिली की बेसिक जे पण असतं की ॲक्सलरेटर, ब्रेक, क्लच, त्याच्यानंतर गिअर्स, स्टिअरिंग, इंडिकेटर कसे द्यायचे. सो मी आज गाडी नाही चालवली बट फक्त बेसिक सगळं नॉलेज घेतलं गाडीचं. तर उद्यापासून आता माझं ॲक्च्युअल गाडी चालवायचं ट्रेनिंग चालू होईल. आणि मला खूप छान वाटलं, इतक्या वर्षानंतर मी स्वतः गाडी चालवली तर मला असं खूप छान वाटत होतं. आता बघू, आय होप मी शिकेल व्यवस्थित आणि गाडी चालवेल. तर आता आलेले आहे मी घरी अँड घेणार आहे कॉफी. तर आज मार्गशीर्ष महिन्यामधला 4th गुरुवार आहे, तर लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे. तर मी नमस्कार करते, तुम्हाला दाखवते की पूजा कशी मांडली आणि त्याच्यानंतर कॉफी पिऊयात. अशी मांडलेली आहे महालक्ष्मीची पूजा. देवीची पूजा केली अँड मी आता पित आहे गरमागरम कॉफी. गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला उपवास असल्यामुळे माझा नव्हता, मम्मींचा होता. आणि देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून खूप सारे पदार्थ घरामध्ये केलेले आहेत, तर मी दाखवते काय काय केले. आणि आता जेवायला बसलो आहे मी अँड इकडे प्रणालीताई आहेत. आम्ही दोघी लवकर बसलो आहे बिकॉज प्रभाकर येतो आहे आणि पप्पा पण मुंबईला गेलेले येत आहेत. सो ते दोघं आणि मम्मीले नंतर जेवतील, तर दाखवते काय काय जेवणामध्ये. हे बटाट्याची भाजी, कुर्मा, तळण, आम्रखंड, पुरी, मसाले भात, तसं सगळं जेवण आहे. बाबा कर, तुझं फेवरेट आहे पुरी कुर्मा काय? मग कसं झालंय? मी नाही, ऑफकोर्स मम्मीने केलंय. गाईज, दिस इज नेक्स्ट डे अँड आता वाजलेले आहेत 4:45 आणि मी चाललेले आहे ड्रायव्हिंग क्लासला. आज माझा 2nd डे आहे. आज मे बी मी गाडी चालवायला स्टार्ट करेन, तर 5 माझा क्लास आहे. सो चला आता घरून निघते. क्लासमध्ये आलेले आहे आणि क्लासमध्ये सरिता मुलीला घेऊन ऑलरेडी ट्रेनिंगसाठी गेलेले आहेत. सो मग वेट करते, मी दाखवते की आमच्या क्लासमध्ये एक डॉगी आहे, त्याच्यासोबत मी आता टाईमपास करत बसली आहे. कसं आहे, एकदम क्यूट आहे. हा बघा, हा डॉग येतो. हाय लाईट, आणि दुसरा ब्रुनो, लाईट अँड ब्रुनो. हा ब्रुनो पण बघा किती क्यूट आहे. आता सर आलेत तर ट्रेनिंगसाठी जाऊयात. गाईज, मी आता आलेले आहे क्लासवरून आणि मला आता जोरात भूक लागलेली आहे. असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती आहे, तर मी खाणार आहे मार्टिसचे बीटरूट चिप्स आणि कोथिंबीर चिवडा. तुम्हाला दाखवते, ते खूप भारी रेडीमेड प्रॉडक्ट्स आहेत, मला खूप आवडतात. तर काय आहेत प्रॉडक्ट्स ते चला बघूया.
सो हे आहेत बीटरूट चिप्स. बघा दिसतानाच किती यमी दिसत आहेत. तुम्हाला वाटत असेल की हा आर्टिफिशियल कलर टाकला आहे, बट नाहीत, हा नॅचरल कलर आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे बीटरूट आपल्या स्किनसाठी आणि आपल्या बॉडीसाठी किती हेल्दी आहे. आपण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते सजेस्ट करतात की तुम्ही सॅलडमध्ये बीटरूट खा, ते तुमच्यासाठी खूप हेल्दी आहे. बट असं कधी कधी कच्चं खायला कुणाला आवडत नाही, तर ते असे रेडीमेड चिप्सच्या फॉर्ममध्ये खाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांची इम्युन सिस्टीम इन्क्रीज होईल, एनर्जी बूस्ट होईल, हेल्दी स्किनला ते सपोर्ट करतं. ज्यांना कुणाला वेट लॉस करायचं आहे तर त्यांना वेट लॉस करायला हेल्प करतं, ब्लड प्रेशर लो करायला हेल्प करतं. सो ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. बीटवर सपोर्ट करतं. तर हे मार्टिशचं आहे आणि हे मी खाते, मला खूप जास्त आवडतं, टेस्टी लागतं, प्लस हेल्दी पण आहे. अजून काय पाहिजे? तर तुम्हाला हे जर ऑर्डर करायचं असेल तर मार्टिशची वेबसाईट आहे, इथे मी वेबसाईट देते www.martish.in. आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे martish.in, फेसबुक पेज पण आहे. कुठेही जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही कोड वापरू शकता प्रेरणा10. तुम्ही जर माझा कोड वापरलात प्रेरणा10 तर तुम्हाला तुमच्या ऑर्डरवरती 10% डिस्काउंट मिळेल. आणि हे फक्त आणि फक्त 70 रुपयामध्ये आहे. 70 रुपयामध्ये एवढं हेल्दी स्नॅक्स पण, टेस्टी पण, मला तर किमतीच्या मानाने खूप वर्थ वाटतं. तर तुम्ही जरूर जा आणि ऑर्डर करा. आणि ह्याच्यासोबतच अजून एक आहे, कोथिंबीर चिवडा. अगेन हेल्दी फूड, कारण की कोथिंबीर तर तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जो पण पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये टाकतो आणि तो त्याच्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. तर कोथिंबीर पण खूप हेल्दी आहे आणि प्लस हा हेल्दी चिवडा आहे. तुम्ही हा एनी टाईम खाऊ शकता आणि हा पण फक्त 70 रुपयांमध्ये आहे. तर मार्टी स्नॅक झोनचे असे खूप प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्ही स्नॅकमध्ये खाऊ शकता आणि जे हेल्दी आहेत. तर तुम्ही पटकन जा आणि त्यांच्या वेबसाईटवरून ऑर्डर करा. तोपर्यंत मला भूक लागली जोरात, तर मी खाते, भेटू नंतर. हाय गाईज, आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत 12. तर मी क्लासला आलेले आहे आणि येता येताच पार्सलवाला आला, त्यात वेळ गेला. त्याच्यानंतर मध्येच गाडी होती तर ती काढायला लागली, असं काय काय चाललेलं होतं. त्याच्यानंतर मम्मी थोडी क्लासला लेट आले, येऊन बघते तर गाडीचा टायर चेंज करायचा चालला आहे. सो अजून वेळ लागणार आहे, चेंज करायचा चालला आहे. ही आहे गाडी ज्याच्यावर मी शिकते आणि ABC क्लास जो माझा क्लास आहे. फायनली टायरचं काम झालेलं आहे आणि आता मी ड्राईव्ह करायला स्टार्ट करणार आहे. आणि माझे सर दाखवतील जे मला शिकवणार आहेत. सो हे आहेत आमचे सर जे मला आता ड्रायव्हिंगसाठी शिकवत आहेत. तर आज माझा सेकंड डे आहे, थर्ड डे आहे. तर बघू आता काय झाले. वाजलेले आहे 1:30 आणि मी आहे किचनमध्ये अँड मी बनवणार आहे घेवड्याची भाजी. तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. ही सगळी मिक्स भाजी आहे जी आपण जशी भोगीला करतो तशी. तर ह्याच्यामध्ये घेवडा, गाजर, वाटाणा, पावटा, शेंगदाणे असं सगळं बारीक करून घातलं, बारीक करून म्हणजे चिरून घातलं आणि शिजवून घेतलं पाण्यामध्ये चांगलं. आता ह्याला मी फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी मी ते एक कांदा चिरून घेतला आहे, तर तेल गरम करत ठेवलं आहे. आता तेल गरम झालं असेल तर आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकूयात. आता ते मी टाकते मोहरी, टाकते याच्यामध्ये मी जिरे. आता मी याच्यामध्ये टाकत आहे कांदा. कांदा चांगला भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चटणी आणि मीठ, हळद सगळ्यात आधी मी टाकत आहे हळद. मी थोडीशी तीळ पण टाकणार आहे, कारण ह्या मिक्स भाजीमध्ये तीळ थोडे चांगले लागतात. ती पण टाकते. टाकत आहे चटणी, एक छोटे चमचे, 2 चमचे चटणी टाकते. टाकलेलं आहे मीठ. आता हे सगळं हलवून घ्यायचं. आता हे थोडं हलवून घेतल्यानंतर हे जे शिजवून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर हे मी चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. ती त्याच्यावरती थोडी कोथिंबीर चिरून टाकली. अँड बघा भाजी रेडी आहे गाईज. आता झालेली आहे संध्याकाळची वेळ, वाजलेले आहेत 5:00 आणि माझी मस्त झोप झाली. माझ्या चेहऱ्यावरून पण कळते की मी किती झोपले असेल. ऑलमोस्ट 2 तास मी झोपलेले होते. तर आता
एलिका वाले आलेत. एलिका म्हणजे मध्ये जे मी किचन चिमणी बसवली होती त्याची कंपनी एलिका. तर ते त्याचं हँड सेन्सिंगच चालत नव्हतं, म्हणजे जे हाताने चालू बंद व्हायची मशीन ते चालू होत नव्हतं. तर त्याच्यासाठीच मी कंप्लेंट रेज केलेली. तर तेच दुरुस्त करण्यासाठी ते आलेत कंपनीकडून. तर बघूया आता काय इश्यू झाला आहे आणि ते काय करतायत. छोटासाच इश्यू झालेला होता, फक्त रिसेट करायचं होतं. तर मध्ये 2-3 दिवसापूर्वी पण त्यांचाच एक माणूस येऊन गेलेला. तर तो बोलला की सेन्सर बदलावा लागेल आणि सगळं खोलून वगैरे बघितलं त्याने, बट काही नाही, छोटासा इश्यू होता, त्याला पण समजलं नाही. असं पण कधी कधी होतं की कस्टमर सर्व्हिसकडून सर्व्हिससाठी अशी लोकं येतात ज्यांना काहीच नॉलेज नसतं. नशीब त्याने सेन्सर नाही बदलला आणि आत्ता जे आलेले होते त्यांनी 2 मिनिटात फक्त रिसेट करून दिलं. ते बोलले की कधी कधी ओव्हरहीट झालं की मग मशीन रिसेट करावी लागते आणि त्याच्यामुळेच ते तसं होत होतं. फक्त 2 सेकंदाचं काम होतं आणि बट त्याच्यासाठी एवढं सगळं करायला लागलं आणि ते पण त्यांना नॉलेज होतं म्हणून त्यांना समजलं. बघितलं की फक्त रिसेट करायचं होतं. तर तुमच्या कोणाच्या घरी पण अशी एलिकाची किचन चिमणी असेल आणि सेन्सर काम करत नसेल तर तुम्ही रिसेट करा. रिसेट करा म्हणजे जे बटन तुम्हाला डिजिट असेल, तुमचा 1, 2, 3 त्याचे स्पीड असतात, ते जर दिसत असेल स्क्रीनवरती तसे डिजिट्स मशीन ऑफ केल्यानंतर पण ते थोडा वेळ दाबून धरायचं म्हणजे मशीन रिसेट होते आणि परत आहे तशी चालू व्हायला स्टार्ट होते.